शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाला 19-19-19 NPK या खतामुळे होणारे जबरदस्त फायदे, तर त्याचीच आज आपण माहिती पाहतोय. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. मग तुम्ही कापूस लागवड केलाही असेल किंवा काही शेतकऱ्यांना कापूस लागवड करायची देखील आहे, पण या व्हिडिओमध्ये आपण कापूस पिकाला जे NPK 19-19-19 हे खत आहे, तर हे दिल्यामुळे होणारे फायदे, हे का दिलं पाहिजे, कोणत्या स्टेजमध्ये दिलं पाहिजे, या खतामध्ये घटक आहेत तरी कोणते, आणि याच्यामुळे आपल्या कापूस पिकाला फायदे कशा पद्धतीचे होतील, तर त्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता लक्षात घ्या, आपण हे 19-19-19 NPK खत कापूस पिकाला कोणत्या अवस्थेमध्ये देणं गरजेचं आहे आणि कोणत्या टप्प्यामध्ये देणं गरजेचं आहे, तर लक्षात घ्या, आपण दोन पद्धतीमध्ये हे 19-19-19 हे खत कापूस पिकाला देऊ शकतो. पहिली पद्धत वरून फवारणीमध्ये, दुसरी पद्धत आपण खालून पाठ पाण्यातून किंवा याची ड्रिंचिंग आळवणी करू शकतो. सर्वात आधी या 19-19-19 NPK यामध्ये घटक आहेत तरी कोणते, तर लक्षात घ्या, नत्र 19%, फॉस्फरस 19% आणि पालाश 19%, म्हणजेच NPK नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश ही तिन्ही मूलभूत अन्नद्रव्य, तर ही आपण या कापूस पिकाला दोन्ही पद्धतीत देणं गरजेचं आहे. आता आपल्याला जर फवारणीमधून द्यायचं असल्यास आपण कशा पद्धतीने देणं गरजेचं आहे, तर लक्षात घ्या, ज्यावेळेस आपल्याला कपाशीला कापसाला पहिली महत्त्वाची फवारणी करायची असल्यास आपल्याला हे खत आहे तर हे देणं गरजेचं आहे. आता कापसाला पहिली महत्त्वाची फवारणी याची व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बनवलेली आहे, एकदा तिथं जाऊन ती व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाला 19-19-19 दुसऱ्या टप्प्यामध्ये कशा पद्धतीने द्यायचे, तर ज्यावेळेस आपलं कपाशीचं झाड 14-15 आणि 20 दिवसांच्या दरम्यान होईल, तर अशा वेळेस आपल्याला याची आळवणी ड्रिंचिंग करणं गरजेचं आहे. आता ड्रिंचिंगचं प्रमाण किती घ्यायचं, प्रति पंप तुमचा जो असेल, तर यामध्ये काय करायचंय, 100 ग्रॅम, मग 15 लिटरचा असो किंवा 20 लिटरचा बॅटरी पंप असो, यामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या कपाशीच्या झाडाभोवती गोल पद्धतीने याची आळवणी करणं गरजेचं आहे. आता या आळवणीमध्ये देखील अजून काही घटक आहे हे देणं गरजेचं आहे, तर कालच आपण कापूस पिकाला पहिली महत्त्वाची आळवणी याची व्हिडिओ बनवलेली आहे, एकदा चॅनलला व्हिजिट द्या, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती टप्प्यानुसार बघायला मिळेल. आता शेतकरी मित्रांनो, हे 19-19-19 हे खत आपण कपाशी पिकाला कापसाला दिल्यामुळे होणारे फायदे, तर लक्षात घ्या, यामध्ये 19% नत्र, 19% फॉस्फरस आणि 19% पोटॅश म्हणजे पालाश आहे. यामुळं आपल्या कपाशीची पानं रफ अँड टफ होतात, त्यावर हाईट एक समान झालेली आपल्याला कपाशीची कापसाची दिसून येते. त्याच्यानंतर यामध्ये फॉस्फरस 19%, जोमदार फुटवे, जबरदस्त वाढ आणि कपाशीचं झाड आपलं डेव्हलप जास्त प्रमाणात होतं. जास्त प्रमाणात फुटवे निघाल्यामुळे परिणामी उत्पादन देखील आपल्याला पुढे जाऊन जास्त प्रमाणात बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर यामध्ये 19% पोटॅश आहे, या पोटॅशचं कार्य हळूहळू लागू पडणार आहे आणि जबरदस्त एकंदरीत हे NPK आपण आपल्या कपाशीला दिल्यामुळे जबरदस्त आपलं कपाशीचं झाड हे डेव्हलप झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कापूस पिकाला 19-19-19 हे खत आहे NPK, तर हे दिल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे कशा प्रकारे आहे आणि हे आपण कोणत्या मात्रामध्ये देणं गरजेचं आहे, कशा पद्धतीने देणं गरजेचं आहे, कोणत्या स्टेजमध्ये देणं गरजेचं आहे, दोन पद्धती आहेत, फवारणी आणि खालून खत व्यवस्थापनामध्ये, या पद्धतीने आपण हे देणं गरजेचं आहे आणि एकंदरीत लहानपणीच आपण ही खतं कपाशीला दिल्यामुळे पुढे जाऊन उत्पादन आपलं जबरदस्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही माहिती आवडली असेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. अजून देखील आपल्या चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब देखील केलं नसेल
नक्की सबस्क्राईब करायची, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद. जय जवान, जय किसान.